नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? तर उद्या आपण चाललोय, कुठे चाललोय बघा तुम्हीच. तिथे थंबनेल वर तर आलाच असेल लिहिलेलं कुठे चाललोय ते. वाजले तर रात्रीचे पावणे दोन. तर आता आपण तू पण ये. दुला आम्ही हगीजवर आणलंय. पॅकिंग झाली आमची आणि आम्ही सामान लोड करतो गाडीमध्ये. कसं सकाळी सकाळी निघायचं आहे त्यामुळे सकाळी लोड नको ना, म्हणजे गाडीत बसवायचं आणि निघायचं. आपल्या तिन्ही बॅगा लोड झालेल्या आहेत. आता आपण भेटूया उद्या सकाळी. हे व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं आहे तुमचं? पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये मी स्वागत करतो. आत्ता वाजलेत 10:15. आज आपण चाललो आहे कोकणात आणि यावेळी आपण चाललो आहे मम्मी पप्पासोबत आणि आपली पूर्ण फॅमिली या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की यामध्ये मी तुम्हाला रोड कंडिशन काय आहेत आणि कुठे कुठे CNG मी भरणार आहे आणि कुठल्या CNG चे रेट्स काय आहेत ते सर्व मी यावेळी तुम्हाला दाखवणार आहे. आणि रोड मेन म्हणजे आपल्या जुना मुंबई गोवा रोड आहे, त्या रोडची कंडिशन कशी आहे ती सुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. भेटूया पुढे. आपला आता प्रवास चालू झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता आपण आलोय पहिल्या आपल्या CNG स्टेशनवर. लावले भराला. रेट आहे 57.54 रुपये. एक्सप्लोर विथ दीपक नाईक. शिर्डोनला आपल्याला पहिला CNG स्टेशन भेटलेला आहे. तर लावलेली आहे भरायला. आम्हाला रोडमध्ये काहीतरी दिसलं आणि आम्ही थांबलोय. पप्पा बघतात. मस्त वाटतंय. किती आहे? 280 रुपये. 150 रुपये नाही, अरे आहे उसका किंमत. नाही नाही, 150 रुपये आहे उसका किंमत. इतना थोडा किती रुपये दिले? 300 रुपयाला दोन. हो देव खुश. हे बघ काय हे बघ काय अजून. वा DNC शॉपिंग इथनच चालू झाली. अजून तर पेंट पण क्रॉस नाही केला आम्ही. चला आता पुढे भेटूया. आपण थांबलो आहे नाश्ता करायला.
घरातूनच नाश्ता आणला होता बनवून. हे बघा, आम्ही एका ब्रिजच्या खाली थांबलो आहे. तिथे माणसं वगैरे नाही, गाड्या वगैरे चालत नाही. तिथे खातो. आपण सीएनजी भरायसाठी दुसऱ्यांदा थांबलो आहे. आता थांबलो आहे आपण खेडमध्ये. खेडमध्ये सीएनजी पंप आहे, तिथे थांबलो आहे. तर रेट दाखवतो तुम्हाला. 70 रुपये रेट आहे ते. एवढा गाडीत बसला आणि 100 रुपये झाले. बोललो ना. येलकोट येलकोट जय मल्हार. आता काय उदो उदो आई बाबडीचा उदो उदो एक पिरा माते की जय. चला सीएनजी भरून आम्ही निघालोय. आता पुढे टी ब्रेक साठी थांबूया, तेव्हा बोलूया. आता एन्जॉय करा तुम्ही रस्ते. चहा प्याला दाजीबा चहा. छान आहे. चिपळूण मध्ये आला तर दाजीबा चहा अमृत तुल्य इथे नक्की भेट द्या. छान लागतो चहा. हे बघा इथे लेमन टी पिते. मॉमसाठी लेमन टी घेतलाय. कसा लागला चहा? मस्त. घरगुती घरगुती. चहा पिऊन झाला. आता भेटूया पुढील स्टॉपवर.
आता आपण सीएनजीचा तिसरा स्टॉप घेतलेला आहे. आता आपण आहोत संगमेश्वरमध्ये आणि इथेही सेम रेट आहे. नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेत 7:30. हे बघा गणेश कृपा हॉटेल, गणेश हॉटेल फेमस आहे याच्या खोबऱ्याच्या मोदकांसाठी. तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ. आता इथून गणपतीपुळे आहे 40 किलोमीटर. अप्रॉक्स 1 तासाची रनिंग असेल ना. देवला झोप पण आली आहे. हा बघा गणपतीपुळे बघा, मम्मी तिथे आहे, पप्पा तिथे आहेत आणि ही आपली गाडी आहे. काय घेतला घेतलं? अरे हमारे पास बहुत पैसा आहे. आता डायरेक्ट गणपतीपुळेच्या रूमवर भेटू. आम्ही गणपतीपुळे पोचलो 9:30 किंवा 10 दरम्यान पोचलो आणि रूममध्ये आलो. मी तसंच जेवायला गेलो, भूक खूप लागली होती आणि जेवलो. तिथं व्लॉग पण नाही बनवला, फक्त एक मेनू कार्डची झलक फक्त एक तुम्हाला दाखवतो. तेवढाच मी व्हिडिओ काढला होता, बाकी व्हिडिओ राहून गेलाय. आता मी तुम्हाला रूम टूर देतो. आम्ही थांबलो आहे गणपतीपुळेच्या भक्त निवासमध्ये आणि हा रूम आम्ही AC रूम घेतला आहे. पर नाईट चार्ज आहे याचा 800 रुपये. सेम रूम मम्मी पप्पाचा पण आहे. तर आम्ही तुम्हाला आमच्या रूमचा टूर देतो, एक छोटीशी टूर. हा आहे आमचा रूम नंबर आणि उत्कर्षा ओपन कर. छोटा सा रूम है, इथे डबल बेड है, इथे अलमारी है, तिथे आम्ही आमचं सामान वगैरे सर्व बॅग्स वगैरे ठेवले आहेत. TV है आणि वर AC है. हा आहे वॉश बेसिन. हा आहे टॉयलेट बाथरूम, खूप नीट अँड क्लीन आहे टॉयलेट बाथरूम. इथे तुम्ही कोणत्या पण सीझनमध्ये या, ऑन सीझन असलं किंवा ऑफ सीझन असला तरी पण रेट इथं सेमच आहेत. फक्त जर तुम्ही सीझनमध्ये आलात, ऑन सीझनमध्ये जर आलात तर तुम्हाला इथं शक्यतो चान्सेस कमी आहेत रूम्स मिळण्याची. आणि इथं कारण की कधी पण भरलेलंच असतं. आम्ही आज आलो आहे, इथं ऑफ सीझन आहे, पब्लिक तेवढी नाही आहे, तर इथं रूम्स अवेलेबल होत्या. आणि मेन म्हणजे इथं पाणी येतं सकाळी, गरम पाणी येतं सकाळी 7 ते 7, सकाळी 6 वाजता ते सकाळी पुन्हा 1 तास फक्त पाणी येतं. फक्त इथे प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला लवकर उठावं लागेल. असं पण आम्हाला लवकरच उठायचं होतं कारण की लवकरच दर्शन करून चेकआउट पण लवकरच करायचं आहे. म्हणजे 9 चेकआउट टायमिंग आहे इथे. चेक इन टाईम 10 आहे आणि चेकआउट टाईम 9 आहे. तर मागे पुढे करून करून ते समजा 1 तास देतात ना, 1 तास एक्स्ट्रा 1 तास देतात. तर 10 तुम्ही करू शकता. आणि रूम्स पण व्यवस्थित आहेत, एकदम रिझनेबल आहेत. तर कधी आले तर एकदा नक्की भेट द्या. आणि बाहेरून हे कसं दिसतं आहे
भक्तनिवास गणपतीपुळेचा, तो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. आत्ता काही रात्र झाली तर त्यामुळे व्यवस्थित काही दिसणार पण नाही, तर तुम्हाला उद्या सकाळी म्हणजे दुसरा पार्ट असेल आपला तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर आत्ता जे नवीन असतील आपल्या ब्लॉगमध्ये किंवा आपल्या चॅनलवर, त्यांनी जरूर काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस, आणि कमेंटसुद्धा करा. कमेंटसुद्धा करा. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करा, आणि काही तुमच्या क्वेरीज असतील तर ते आम्हाला तुम्ही सांगू शकता. तर टिल देन, गुड नाईट, बाय बाय.